ओम श्री गुरुभ्यो नम ओम श्री भवानी शंकराय ओम श्री मात्रे नम सर्वांना माझा नमस्कार आज मी मराठीतून गपशप करणार आहे कालच मी सद्गुरू आहेत ना त्यांचा इंग्रजीतून एक मेसेज वाचला इतका आवडला मला आणि मला तो मला काहीही आवडलं की मी ते वाटून सर्वांनाच वाटते आज वाटलं कोकणीत नको मराठीत बोलूया तर ते काय म्हणतात मराठीत सांगते मी काही लोक अशी असतात की कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मनस्थितीत बिलकुल बदल होत नाही तिळं मात्र बदल होत नाही कितीही संकटांचे पहाड येवत काही कितीही वादळं येवत जीवनात ते अगदी शांत असतात आणि आपलं कर्तव्य बजावत असतात पण त्या संकटामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि असं म्हणून सद्गुरू हां जसं कमळाच्या पानावरचं पाण्याचा थेंब असतो ना तसं अलिप्त असतात ते आणि मग असं सांगून सद्गुरू कोणाचं उदाहरण देत असतील बरं श्रीरामाचं प्रेमसे बोलो श्रीराम श्रीराम दशरथाचे अगदी किती वर्ष त्यांना मोल नव्हतं अगदी हव 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 म्हणून ह ह होम हो, हो, हवन वगैरे करून ते अगदी नवसा सायाने झालेले पुत्र सगळ्यांचे आवडते हुशार काहीही असं नव्हतं की जे त्यांना कळत नव्हतं हुशार होते वेळीच त्यांचं स्वयंवर झालं स्वयंवरात त्यांनी सीतेला जिंकून घेतलं सीता अगदी लाघवी अगदी शांत सुस्वभावी अशी मुलगी पृथ्वीचा साक्षात पृथ्वीचा होता पृथ्वी म्हणजे सहनशक्ती तिच्याशी त्यांचं लग्न झालं विवाह करून आले तेवढ्यात राज्याभिषेकाची आय कल्पना राजांना सुचली आता ह्याला आपण राजाभिषेक करूया आणि आपण रिटायर होऊन वानप्रस्थ करू पण तेवढ्यात कैकईनी नांगी मारली कधीतरी युद्धात दोन वर घेतले होते नवऱ्याकडून त्या युद्धाचं न वरांचं पा वर तुम्ही मानलेच पाहिजेत म्हणून दोन वर मागितले तिने त्यावेळी राज्याभिषेकाच्या वेळी एक तर आपल्या भरतलाच करायला पाहिजे राजा आणि एवढं करून ती थांबली नाही एवढं करून थांबली नाही ती बाई काय आहे बघा भरतालाच आपला पुत्र भरत ह्यालाच राजा करायला हवा आणि रामाने कुठे जायचं सपत्नीक वनवास तोही एक दोन दिवसाचा नव्हे हो चौदा वर्षाचा वनवास अशी शिक्षा तिने शिक्षाच ती ठोठवली पण राम अगदी शांत लगेच ते आपले वनवासी संन्यासांचे कपडे घालून आले त्यांच्या मागोमाग सीता निघाली त्यांच्या मागोमाग लक्ष्मण निघाला असे कैकईच्या वाटेतले तीन काटे दूर झाले वनवासाला गे आले साधं जीवन जगू लागले विदाऊट एनी कंप्लेंट राजाचा मुलगा राजवाड्यात वाढलेला श्रीमंतीत लोळणारा एक दिवस त्यांनी तोंडातून काही काढलं नाही की आपल्याला वनवास आला आहे आपल्या वाट्याला असं आलं आणि काही काही नाही असं केलं दुसरं कोणी आपल्या आयुष्यात असं काही घडलं असतं तर तो मुलगा म्हणाला असता हो माझी सावत राही ना सावत असं केलं तसं एक मू और हजार बाते होती आहे पण रामाने नाही किती रिस्पेक्ट दिला त्या काही कैला तिच्या शब्दाला मान दिला मात्र नाही तिला रिस्पेक्ट दिला तिला असं दाखवून मुळीच दाखवून दिलं नाही की तू मला दुखवते आहेस तू माझ्यावर अन्याय करते आहेस मुळीच नाही शांतपणे निघाला त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी सज्जवळ पत्नी ती म्हणाली तू तिथे गेलास तर मी इथे काय करू मी पण येणार म्हणताना लक्ष्मण पण निघाला भावाचा अगदी तो आज्ञाधारक तो भाऊ त्याने स्वतःची परवाच केली नाही त्याने त्याचं पण नुकतंच लग्न झालं होतं परवास केली नाही त्याने उर्मिलाची निघाले वनवासाला आणि अगदी छान सात्विक असं जीवन व्यतीत करू लागली आणि त्याच त्याचवेळी कधी नव्हे ती सीता तिने हट्ट धरला की ते बघा सोन्याचं हरण आहे मला ते हवं आहे मला खूप आवडलंय मला ते हवं आहे आणि कधीही हट्ट करत नाही आपली बायको तिचा हट्ट पुरवलाच पाहिजे म्हणून राम निघाले त्याच्या पाठोपाठ आणि शोकांतिकाच झाली ती रावण आला लक्ष्मण रेषा आखून गेले होते राम पण हिने त्यानेच रावणाने काहीतरी गडबड केली आणि लक्ष्मणाच्या नावाने रामाच्या नावाने लक्ष्मणा धाव धाव म्हणून असा धावा केला लक्ष्मण घाबरला त्याने लक्ष्मण रेखा काढली की बहिणी ह्याच्या पुढे तू पाय ठेवायचा नाही आणि त्याचं कर्तव्य त्याने केलं पण ते झालं नाही सीता बाहेर आलीच त्या लाईन ओ लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली भिक्षा द्यायला चांगल्या उद्देशाने आली ती तिला पळवून नेलं म्हणजे त्या रामाच्या आयुष्यात काय झालं नाही हे विचारा सगळं 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 झालं श्रीमंतीतून गरिबीत आला म्हणजे महलातून जंगलात आला जंगलातून त्या सोन्याच्या हरणाच्या मागे धावला हां आणि मग बायक आला परत तर बायको पळवली गेली होती बायकोचा शोध सुरू झाला मग त्याच्या आयुष्यात खूप जणं आले त्याला मदत ह्याने पण त्यांना मदत केली त्यांचा उद्धार केला आणि त्यांनी पण ह्यांना मदत केली आणि रावणाचा शेवटी रावणाला मारून लढाईत तो हरला रावणाला मारला विजय प्राप्त केला विजय प्राप्त करून अयोध्येला निघाले सगळे पुष्पक विमानात बसून संबंध म्हणजे जे जे लोक होते त्याच्याबरोबर रामाबरोबर ते सगळे आपल्याला रामायणात दाखवतात ना आले घरी अयोध्या नुसती सजली नटली सगळं होतं फुलांचा वर्षाव गाणं काय नृत्य काय 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 वैभव होत्या अयोध्येचं आ हा 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 तेवढ्यात एक धोबी पचकला टोमणा मारला ते रावणाच्या घरी राहून आलेली बायको आणि तिला घेऊन आलाय हा झालं हा राजा प्रजेच्या बाजूनी विचार केलाच पाहिजे पाठवली बायको पाठवली बायकोला पाठवलं त्याग केला बायकोचा पत्नीचा त्याग केला साधारण नाही हो ती चांगली गर्भवती होती पोटात मूल घेऊन ती बिचारी गेली आणि नऊ महिने तिने वाल्मिकीच्या आश्रमात काढले आणि तिथेच मुलं वाढली मग मुलं झाल्यावर लवकुश परत आले लवकुश एकदा वाल्मिकीने त्यांना पूर्ण स्टोरी सांगितली होती पण ती आपल्याच वडिलांची हे त्यांना माहिती नव्हतं रामाच्या राज्यात आले आणि छानपैकी त्यांनी ती गोष्ट सांगितली रामाला कळलं हे आपले पुत्र आहेत पण तरी त्यांना त्यांचा अंगीकार केला नाही म्हणजे अथपासून इथीपर्यंत रामाची गोष्ट कथा रामकथा दुःखी आहे दुःखी माणसाची कथा आहे पण तो एकाही ठिकाणी त्याने दुःख होतं का त्याचं सगळ्या ठिकाणी त्याने आपल्या मनाला ते बाहेरून आलेले बाण आत जायला त्याने दिले नाहीत कशा कशाचं त्याने शोक केला नाही आणि सगळीकडे त्याने आपली कर्तव्य बजावली ह्यालाच सद्गुरू दुसऱ्या भाषेत म्हणतात इनर मॅनेजमेंट आउटर कसंही असलं बाहेरचं जग काहीही करेल बाण मारेल की काय करेल टोमणे मारेल काही करेल त्याचा काहीही परिणाम तुमच्या अंतरावर होऊ देऊ नये याच उद्देशाने सद्गुरूंनी आपल्याला ही गोष्ट अशी सांगितली आणि ते स्ट्रेस करतात की इनर मॅनेजमेंट रामाला आपण का पुसतो का पुसतो बिकॉज ऑफ हीज इनर मॅनेजमेंट त्या अळवावरच्या पा अळवाच्या पानावरच्या थेंबासारखं त्यांनी स्वतःच्या इनर सेल्फला स्वतः स्वतःला स्वतःच्या व्हॅल्यूज स्वतःचं जे जसं ब्रिंगिंग अप होतं त्याचं त्याच्या व्हॅल्यूज काय होत्या त्याला कुठेही त्याने धक्का लागू दिला नाही बाहेरच्या एन्व्हायरमेंटमुळे त्याने स्वतःला धक्का लागू दिला नाही आणि हेच रामाचं रामत रामाला त्यासाठीच आपण पुसतो आणि म्हणतो जय श्रीराम एवढं की म्हणतात शेवटच्या क्षणी रामाचं नाम जुबेर असलं की राम मुक्त करतो प्रेमसे बोलो जय श्रीराम हा संदेश आपण मला खूप आवडला तो सद्गुरूंनी किती छान प्रकारे सांगितलं आहे खूप आवडला तो तुम्ही ऐका इंग्लिशमधून ऐका मी माझ्या पद्धतीने सांगितलं आहे म्हणजे ज्यांना इंग्रजीची तेवढी जाण नाही किंवा कळत नाही साध्या बायका असतात त्यांच्यासाठी म्हणून मी हे मराठीतून केलेलं आहे अल्पसल्प सेवा गोड मानून घ्या र रामा तू कलकौत्सुक हवा हव्या तुझं कौतुक केलं आहे रे रामा तुझ्यासारखंच आम्हाला बनायला शिकव आम्हाला बुद्धी दे तुझ्यासारखंच बळ दे मानसिक बळ शारीरिक बळ मानसिक बळ दे कारण आमच्या जीवनात जे हे जीवनाचं युद्ध आहे ते काही तुझ्या तू य लढलेल्या युद्धा, तु युद्धा इतकंच आम्हाला ते कठीण वाटतं कारण आम्ही सामान्य माणसं सा आहोत आम्हाला हे आमच्या आयुष्यातले प्रसंग कठीण वाटतात जेव्हा जेव्हा आम्हाला कठीणाई येते तेव्हा तेव्हा तू ये, ये आम्हाला साथ द्यायला ये आम्हाला मार्गदर्शन करायला ये प्रेमसे बोलो श्रीराम श्रीराम श्रीराम